सकाळ माध्यम समूहाच हक्का चला स्पीट आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा संदीप काळे आपण हा सदर जो सुरू करत आहात या सदरामध्ये नेमकं काय असणार आहे याची मांडणी नेमकी तुम्ही कशी करणार आहात काय सांगाल आपण पहिलं जे सदर घेतलेलं आहे ते पहिले सदर आहे पहिल्या सदरामधली पहिली संघटना आहे छात्र भारती नावाची मुबशहा यांनी सुरू केलेली छात्र भारती संघटना मुबशाह हे त्यांचे पहिले अध्यक्ष होते रघु अनेक मो मोठमोठ्या मान्यवर मंडळींनी एकत्रित येऊन कोण लायगा देशमे क्रांती छात्रभारती छात्रभारतीचा नारा देत एक समाजवादी विचारसरणीची संघटना या महाराष्ट्रामध्ये उभी केली जी संघटना आजही विज्ञानवादी विचार घेऊन कायमस्वरूपी तिचा तिची वाटचाल सुरू आहे अनेक नेते मंडळी म्हणजे सुभाष वारेपासून मुब शहापासून कितीतरी मोठी मान्यवर विलास किरोते असतील कितीतरी मान्यवर आहेत की ज्यांनी ज्यांचं ज्यांची पायाभरणी जी आहे त्यांची सुरुवात आयुष्याची जी आहे ती या संघटनेच्या माध्यमातून झालेली आहे आणि आम्ही छात्रभारतीविषयी पहिला यासाठी निवडला की ती विज्ञानवादी संघटना आहे भविष्यात आत्ता म्हणजे आज त्याची सुरुवात आहे उद्या येत्या शनिवारी वेगळा विषय असेल येत्या बुधवारी आणि येत्या शनिवारी वेगळे वेगवेगळे वेगवेगळ्या चळवळीचे विषय घेऊन आम्ही पुढे येतो आणि या माध्यमातून एकच सांगायचं होतं की ती छात्रभारतीने त्या मुबशहाच्या काळामध्ये सुरुवातीला काय काम केलं आत्ता छात्रभारतीची सगळी मधल्या काळामध्ये छात्रभारतीने काय काय उभं केलेलं आहे आणि आत्ता छात्रभारतीची आत्ता जे मेडे अध्यक्ष आहे छात्रभारती त्यांच्या का कार्यकाळापर्यंत छात्रभारतीची एकूण वाटचाल कशी सुरू आहे हे सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने झालेला आहे माझा सहकारी सुरेश पाटील आणि आम्ही दोघं गेल्या सात आठ दिवसापासून या विषयावर काम करत होतो या निमित्ताने अनेकांशी बोलणं झालं अनेकांशी चर्चा झाली तर प्रत्येकाने हेच सांगितलं की आम्हाला या संघटनाने उभं केलं आहे आणि आम्ही उभं राहिलो आहोत गाव पातळीवरचा अनेक अनेक कार्यकर्ते उभं राहिलेले आहेत आज जे काही छात्रभारतीमध्ये मोठे चेहरे आहेत ते सगळे गावकुसातले चेहरे आहेत शेतकऱ्यांचे मुलं आहेत बहुजनांचे मुलं आहेत आणि त्यांनी शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षणाच्या खाजगीकरणाविरुद्ध एक बंड पुकारले आणि त्यातून निर्माण झालेली ही छात्रभारती मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गळ्यातलं ताईत आहे ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना आज समाजमानामध्ये मा वेगळं काहीतरी बदल घडून आणायचं आहे त्यासाठी छात्रभारती संघटना आहे आणि या छात्रभारतीची वाटचाल मुबशहापासून ते आजच्या मेढेपर्यंत जोरदारपणे सुरू आहे एक विज्ञानवादी संघटना म्हणून समाजवादी विचारसरणीचा झेंडा खांद्यावर घेऊन कुठल्याही पक्षाशी बांधील न राहता आपल्या एका विज्ञानवादी विचारावर चालणारी ही संघटना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या आज कानाकोपऱ्यात पोचली आहे जिचं कार्य म्हणजे छत्तीस वर्षापूर्वी जसं होतं तसं आजही आहे असं या निमित्ताने मला मांडावं असं वाटतं नाही नक्कीच खरं तर पाहायला गेलं तर या सदराच्या माध्यमातून आपण वेगवेगळे सदर घेत असतो आणि या सदराच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तरुणांना प्रेरणा कशी मिळेल हाच उद्देश जो आहे तो इन्वज हा वेळोवेळी करत असतो आणि याच माध्यमातून हे नवीन सदर खरं तर सुरू करण्यात आलेला आहे ते म्हणजे छात्र भारती संघटना